हे बघा आपले कढई मसाला पनीर तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही मस्त असे झालेली आहे, छान वास येतो त्याचा, मस्त स्वाद सुटलेला आहे। नमस्कार, मी सुनीता बुलकुल, कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाब्यामध्ये जसे कढईत मसाला पनीर भेटतो ना ते बनवणार आहोत, काही मी ते टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। इथे मी 2 शिमला मिरची घेतलेली आहे, त्या अशा कापून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। मी ते या रेक्टॅंगलच्या आकाराचे कापून घेतलेले आहेत। टोमॅटो घेतलेले ते पण मी असे रेक्टॅंगलच्या आकाराचे कापून घेतलेले आहेत। आणि कांदे ते असे कापून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला सगळे परतून घ्यायचे। मी इथे 2 चमचे तूप टाकलेलं आहे, तुपामध्ये फक्त आपल्याला हलके ते परतून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, फक्त आपल्याला हे असे हलकेसे परतवून घ्यायचे। 2 चमचे तूप टाकलेले आहे मी, इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकता येईल। आणि हे आपण ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटतात ते कढई पनीर बनवतोय, खूप सोपे बनवायला। गॅसची आग त्याची मोठीच ठेवायची आपल्याला, असं मोठे याच्यावर परतवून घ्यायचे। झालं आता हे परतवलं आपलं, हे काढून घेऊ आपण। तूप टाकलेलं आहे, तूप गरम झालंय। आता आपण याच्यात 1 चमचा जिरं टाकते मी, जिरं चांगलं फुलू द्यायचं। अद्रक कमी असं ठेचून घेतलेलं आहे, अद्रक लसूण लसणाच्या 2-3 पाकळ्या मी ठेचून घेतले आहे। याच्यामध्ये मी 2 बारीक कांदे कापून घेतलेले, चांगला लाल होऊ देऊ आपण कांदा। याच्यामध्ये आपण टोमॅटो कापून घेतलेले बारीक, ते कापून घेऊ। मी इथे 2 मोठे टमाटे घेतलेले, ते बारीक कापून घेतले आहे। आता ही आपण ग्रेव्ही बनवतोय, आता आपण इथे मसाले टाकतोय। पहिले हळद टाकायची, आता तर हळद टाकली मी, आपली लाल तिखट आहे, कलरवाली लाल तिखट आहे, तिखट नसते ही। धना पावडर आहे आणि कढई मसाला आहे। इथे मी कढई मसाला 3 चमचे टाकते, हा आपण बनवलेला, याची लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये दिलेली आहे। तर आता आपण हे सगळे मसाले चांगले परतून घेऊ। आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकायचंय, आता गॅस मोठा करू आपण। आपण हे अद्रक लसूण असं
मॅशरने बटाट्याचं मॅशर असतं ना त्याच्याने असं ग्रेव्ही बनवून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपले कांदे टमाटो वगैरे आहे ते असे वरती येणार नाही, असे मॅश करून घ्यायचं आपल्याला। एक ट्रिक सांगितलेली मी, थोडं कोरडं वाटतंय आपल्याला, याच्यात आणून पूर्ण गरम पाणी टाकू आपण। आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे, तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्यानुसार टाका तुम्ही। चवीनुसार मीठ टाकायचं, ह्याच्या भाज्या परतून घेतल्या तर ह्या टाकायच्या। पनीर, पनीर पण मी असे कापून घेतलेले रेक्टॅंगलच्या आकाराचे, ते याच्यासाठी असे की आपण जे नेहमी पनीरची भाजी वगैरे बनवतो तो थोडस वेगळं काहीतरी, म्हणून मी असे कापून घेतलेले। याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतोय, नंतर एक कसुरी मेथी आहे ते टाकतोय आणि चांगलं हलक्या हाताने परतवून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून आपले पनीर तुटले नाही पाहिजे, कारण ते सॉफ्ट असतात ना, म्हणून मग ते हलक्या हाताने परतवून घ्यायचे। हे जे पनीर आहे ते मी घरी बनवलेले आहे, तुम्हाला जर हवी असेल याची रेसिपी तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला करून दाखवेन। मस्त असं सॉफ्ट झालेलं आपलं पनीर पण। आता झाली आपली कढई पनीरची भाजी, क्रीम टाकायचंय। क्रीम याच्यासाठी टाकायची की आपण याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे ना, तर मग त्याचा खट्टासपणा किंवा त्याचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होतो याच्याने, त्यामुळे पनीर हे क्रीम टाकायची असते। दोन मिनिट चांगले असे उकळी येऊ द्यायला आणि मग काढून घेऊ। आता बघा आपली पनीर कढई मसाला तयार झालेली आहे, मस्त असे छान असा त्याचा कलर पण आलेला आहे। छान मस्त असा सुगंध येतोय त्याचा। बघा आपली कढई पनीर मसाला तयार झालेली आहे। बघा आपण इथे एकदम साध्या सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला कढई पनीर मसाला करून दाखवलेली, एकदम रेस्टॉरंट स्टाईलची ही। आपण जर रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये जर गेलो जेवणासाठी तर तिथे ही भाजी हमखास भेटते किंवा हिला जास्त डिमांड असते, तर मी तुम्हाला इथे एकदम साध्या पद्धतीने सांगितलेली, काही टिप्स इथे सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार।